अकोला जिल्हाधिकारी श्रीमती नीमा अरोरा मॅडम यांच्या मार्गदर्शनात बाळापूर तहसील कार्यक्षेत्रातील मौजे शेळद येथील गट क्रमांक 2 मध्ये निरंजन कळसकार नामक व्यक्ती अवैधरित्या विटभट्टी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तसेच सदर विटभट्टी व्यवसाय करण्याकरिता कोणतीही शासकीय परवानगी धारण केली नसल्यामुळे सदर विटभट्टी धारक यांच्यावर जेसीबीद्वारे विटभट्टा नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही करतेवेळी माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या समवेत जिल्हा खनिकर्म अधिकारी तहसीलदार बाळापूर मंडळ अधिकारी पारस तलाठी शेळद उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या धडक कारवाई जिल्ह्यातील अवैध विटभट्ट्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी मॅडम यांच्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. एमसी न्यूज करिता काझी मेहंदी हसन हातरुण.